तुतारीच्या उमेदवाराचा मुतारीत घोटाळा लांछनास्पद असल्याची टीका माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे. काय म्हणाले नरेंद्र पाटील पाहूयात. साहेब, शशिकांत शिंदे मी गेलेली निवडणुकीत तुमचा पहिरा केलेला, तो पहिरा कशा पद्धतीने तुम्ही फेडणार आहात, त्यांनी सांगितलंय कसा पहिरा केला. सातारा जिल्ह्याचा तुतारीचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उतारीमध्ये घोटाळा करतो हे खूप लांचस पद्धत आहे, खूप वाईट वाटतं. आणि अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते तर मग पवारसाहेबांना आम्ही काही बोलू शकत नाही. राहिला मुद्दा 2019 त्यांनी पोटाच्या बेंबीच्या देटापासून त्यांनी मला प्रत्यक्षात विरोध केला. एका माथाडी चळवळीमध्ये आपण प्रत्यक्षात काम केल्यानंतर आजपर्यंत माझ्या परिवाराने आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाच्या दृष्टिकोनातून काम केलं. व शेवटचा विजय त्यांचा कोरेगाव मतदारसंघातून झाला. परंतु 2019 त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्या काही सहकाऱ्यांना हाताशी धरून आमच्या विरोधामध्ये जे काही कट कारस्थान लाभलं, नक्कीच त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून कुठेतरी देण्याची मला संधी आलेली आहे. निवडणुकीचा अजून बराचसा काळ बाकी आहे, त्यानंतर एक एक उलगडा आपण त्यावेळेला करू. माथाडीमध्ये फूट पडण्याचं काम भाजपने केलं. जर माथाडी कामगारांचे प्रश्न आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सोडवत असतील, आदरणीय एकनाथ शिंदे जर सोडवत असतील, तर फूट कुणी पाडली. ज्या पक्षाने माथाडींचे प्रमुख प्रश्नावरती कधी गांभीर्यानं पाहिलं नाही, ज्यांनी काँग्रेस पक्षाबरोबर मुख्यमंत्रीपद काँग्रेस पक्षाबरोबर उपमुख्यमंत्रीपद घेऊन माथाडींच्या प्रमुख प्रश्नाला मार्ग लावला नाही, अशा उमेदवारांच्याला काय उत्तर द्यायचं आम्ही. त्याच्यामुळे वेळच सांगेल की खरा माथाडीचा नेता कोण आहे, खरा माथाडी कामगार पुन्हा पाटी आहे, आणि खरा राज्याचा नेता कुठल्या माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवतो हे वेळ आल्यानंतर असते. साताऱ्याचा मायुतीचा तिढा सोडवण्यासाठी आज मुंबईत बैठक येते वरिष्ठ पातळीवर. काय वाटतंय तुम्ही पुन्हा एकदा आशावादी आहात सातत्याने सांगताय, तर निर्णय तुमच्या मनाजोगा होईल. भारतीय जनता पक्षामधून छत्रपती उदयनराजे भोसले साहेब, मी स्वतः, धैर्यशील कदम आणि अजून बरेचसे काही उमेदवार अपेक्षित आहेत. मला विश्वास आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सातारकरांचा कौल घेऊन एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे तिघही मिळून एक चांगला उमेदवार, व तो उमेदवार कुठलाही असो, कुठलाही चिन्ह असो, तो लवकरात लवकर जाहीर होईल आणि निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला चांगला वेळ मिळेल. कारण मतदारांपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं आहे. नक्कीच आज उद्या एक दिवसात तो निर्णय होईल. निवडणुकीत गणिता डाव घेऊ नका. माझ्या ज्या केसेस आहेत की निवडणूक आल्यानंतर विरोधक आणि उमेदवार यांच्यामध्ये हे गोळाबिरीज या ठिकाणी होत असते. त्याच्यामुळे जर त्यांनी काहीच केलं नसेल तर त्यांनी घाबरायची गरज नाही आहे. मग त्यांनी जामीन का घेतला तुतारीच्या घोटाळ्यामध्ये, ते का गेले, का जामीन घेतला. उलट आता FSI एक नवीन गुन्हा या निवडणुकीचं जाहीर व्हायच्या अगोदरच हायकोर्टाने त्या ठिकाणी FSI घोटाळ्याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा नोंद केलेला आहे. त्याच्यामध्ये बाळासाहेब सोळसकर सारखे चेअरमन होते, बरेच संचालक त्या बाजार समितीत, एकटेच नाही आहेत, बरेच संचालक त्या बाजार समितीमध्ये आहेत. आता ते उमेदवार आहेत, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं त्यांनी काहीच केलं नसेल तर त्यांनी घाबरायची गरज नाही. बघा, अजून त्या तिघांचं 3 नेत्यांच्यामध्ये चर्चा होऊन निर्णय व्हायचा आहे. आमचा ठाणे जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, कोकणामधले उमेदवारी जाहीर करताना चिन्ह आणि उमेदवार याच्याबद्दल अंतिम निर्णय नेते मंडळी घेतील आणि जो निर्णय होईल तो ज्याला मान्य तो त्या ठिकाणी स्वीकारून काम करेल. KMS News, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.